मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. आज आहे 15 ऑगस्ट. सगळ्यांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इकडे आमच्या घरी झेंडा फडकवला आहे आम्ही गावी, आणि मी आता गावी आहे. आज गावावरून मुंबईत चाललो आहे. आतमध्ये आजोबा बसलेले आहेत आणि इकडे आजी आहे आपली. तर आज चाललो आहे मुंबईत, मी एकटाच चाललो आहे. आणि पहिल्यांदा आपण बाईक राईड करणार आहे गावावरून मुंबईत. ती पण आपली गाडी ॲक्टिवा घेऊन. ते बाईकवरनं पहिल्यांदाच आहे गावावरनं. तर बघूया आपला प्रवास कसा होतो आहे. नेम आपण आता इकडनं घरातनं आता 9 वाजेपर्यंत, 8:30 वाजलेच आहेत, 8:45-9 वाजेपर्यंत निघणार आहोत. चला तर मग तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा, मुंबईत जायपर्यंत आपला प्रवास पूर्ण होईपर्यंत. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या जर्नीला. चला एकदम टाईट नको करू. स्टँड तुझी व्हिडिओ करतो. माझी व्हिडिओ नको. तर इकडे मित्रांनो चाललंय आपले गाडीची तयारी चालली. सगळे बॅग बिग बांधतोय. इकडे झेंडा लावलाय मस्त. मला म्हणते येडा झालाय का तोडवर. इकडे आपला जाणता माणूस गाडी बॅग बांधतो. अरे तू तोड जास्त नको की तू ती सुतल आहे ना. हा एक नवीन नवीन मुंबईकर आलाय आजारी पडून गावाला. तर आता 2 दिवस आराम करणार आहे, नंतर परत मुंबईत पळणार आहे. कसं एकदा सामान व्यवस्थित बांधलं ना की नंतर टेन्शन नाही पुन्हा म्हणून साठी. आणि पावसाचे दिवस आहेत ना, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे. पहिल्या पोचक्या तिकडे सगळी भाजी आहे. ते काय भाजी भिजली तरी चालेल पावसात. ते काय रानटी पाला आहे, ते काय खराब होणार नाही. आणि हा इकडे आपला पिंटे आहे. पिंट्या मस्त. चला मित्रांनो इकडे बघा, मला सगळे सोडायला आलेत काकी, आजी, अण्णा, आजोबा, ती काकी, आत्या. आपल्या लग्नात होती स्पेशल. आणि इकडे आपले भाऊ दोघे जण आलेत सोडायला. तर आपण निघतोय. झालंय सगळं पॅकअप हे बघा. तर मित्रांनो चला फायनली आपण निघतोय इकडनं. आपली तयारी झाली फुल आणि आता आपण निघणार आहोत. चला आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. आपली जर्नी सुखाची होऊ दे हीच एक शिवराखडी प्रार्थना करतो मुंबईपर्यंत. चला मग जाऊया निघूया. तर मित्रांनो जर्नी स्टार्ट झाली. चांगला मेन रोड लागला आहे. आमच्या इकडनं यायला थोडा रस्ता कच्चा आहे आणि कच्चा म्हणजे थोडा खराब आहे रस्ता. आणि आता इकडनं आपली मेन रोड आहे बघा, चांगला इकडे खूप रोड आहे. इकडे पाठीमागे बघू शकता एकदम चांगला रोड चालू झाला इकडे मासूपासून. तर मध्ये मध्ये मुंबई जाताना रोड खराब होते, आता आपण अनुभवणारच आहात. पण आता चला इकडनं तर चांगला रोड स्टार्ट झाला आहे. आपण हळूहळू चाललो आहे, आपला तिरंगा पाठीमागे पडत नाही. चला मासूला पुजलाय आता. निळा निळा आकाश मस्त बघा, काय ढग आलेत. हा समोर असा रस्ता. चला तर मित्रांनो बरोबर 10 वाजले. आता 9 वाजता बरोबर परफेक्ट निघालो घरात ना. तर 10 वाजले तळीत पोचलो, गोगर शृंगार तळी. तर शृंगार तळीच्या इकडे पोचलोय. आता इकडनं पेट्रोल भरतो थोडं आणि इकडनं पुन्हा स्टार्ट. एकटाच आहे त्याच्यामुळे माझ्यासोबत बोलायला कोण नाही. गाणी म्हणत चाललोय. चला या आपलं शृंगार तळी. शृंगार तळीत पोचलोय. तळीत उतरलो इकडे, जरा नाश्ता करतो तळीत आणि मग इकडनं निघतो. ही आहे मेन बाजारपेठ आपली तळीची. इकडे नाश्ता करायला जातो जरा हॉटेलमध्ये. मित्रांनो मिसळपाव मला आवडतो, त्याच्यामुळे आज सुद्धा मिसळपाव घेतला. कारण दुपारी आपल्याला हेवी हेवी जेवायचं आहे, त्याच्यामुळे हेवी म्हणजे एकदम पण हेवी जेवणार नाही तर झोप वगैरे यायचं. म्हणून आज
मग आता घेतलं आहे सकाळी सकाळी निघूया. मित्रांनो आलोय, तळी क्रॉस केली, गिम्मी फाटा वगैरे क्रॉस करून आलोय पुढे. आता इकडनं जातो चिपळूणला, चिपळूणला सरळ आता इकडनं जातोय. असाच मुंबईपर्यंत जर रोड असता ना, हा जसा रोड आहे तर खरंच मुंबईकरांना सुद्धा कोकणात येत आहेत, कोकणात मुंबई जात आहेत त्यांना जर प्रवास करायला खूप बरं वाटतं. असाच रोड पाहिजे होता मुंबईपर्यंत, असा मस्त रोड आहे. त्याच्यामुळे मला मोबाईल कॅरी करायला आणि गाडी चालवायला थोडं अवघड जाते, त्यामुळे मी जास्त काय शूट करणार नाही आहे, जास्त शूट करणार नाही आहे. मी थोडं थोडं मध्ये मध्ये जो गाडी चालवून थोडं मी शूट करतो, कारण दोघे जण असते ते एकानं पाठेन शूट केलं असतं आणि मी गाडी चालवली असते असं तरी झालं असतं. पण आता दिसतोय आपल्याला तो घाट, तो घाट चढून आता आपल्याला जायचं आहे हळूहळू हळूहळू. तो बघा समोर जा, मस्त मजा येणार आहे ड्रायव्हिंग करायला. तो घाट चढून जायचं आहे आपल्याला, चला निघूया. हा इकडे आता घाट चालू झाला आहे, आपण चिपळूण क्रॉस केलं आहे आणि घाट चालू झाला आहे इकडे. आणि हा इकडे मस्त असा डोंगर आहे आणि हा बघा धबधबा, आ हा हा हा, एक नंबर सीन वाटतंय. डोंगर आहे मस्त हा आणि इकडे हा धबधबा आहे. तर असाच आनंद घेत आपल्याला मुंबईपर्यंत जायचं आहे, कोकणचा आनंद घेत. इकडे काम चालू आहे, अजून परिपूर्ण पण नाही झालंय असं वाटतंय. असे डोंगर असतात ना, मग ते असे खाली येतात. हा बघा हा किती डोंगर बघा उंचा, इकडे हा खाली आलाय पुन्हा. पूर्ण घाट आहे आणि हा इथे थोडं असं खाली घर आहे, वस्ती आहे. ट्रेन बघायला मिळेल तुम्हाला, कारण मी भोसते घाट उतरून आलोय खाली. तर इकडे खेड स्टेशन आहे, खेड हे समोर जी ट्रेन थांबली दिसते तुम्हाला, हे खेड स्टेशन आहे खेड. तर भोसते घाट उतरून मी आता आलोय. कोणती ट्रेन ही आता चालली काय माहीत नाही, मी इकडे बाहेर पाठीमागे. मला वाटते मुंबईत जाणारी ट्रेन आहे ही, आणि मुंबईत जाणारी ट्रेन आहे त्याच्यामुळे ती थांबली आता इकडे आणि मी भोसते घाट उतरलोय. चला निघाली ट्रेन आणि आता आपण पण निघणार आहोत जरा पाणी पिऊन. चला आता कशेडी घाट चढतोय मित्रांनो. हे बघा हा इकडे वरती कशेडी घाट आहे, ते तुम्हाला तिकडे दिसतंय की नाही व्हाईट व्हाईट माहीत नाही, झूम करतो थोडं. हे बघा तिथपर्यंत जायचं आहे, हा इकडे आपला कशेडी घाट आहे. हे बघा इकडे आपली मस्त बाईक उभी केली गाडी आणि इकडे जरा थांबलोय. छान वाटतंय राईड करायला, दोन्ही बाजूला रस्त्याच्या हिरवं हिरवं गार आहे आणि नजाऱ्याचा, कोकणच्या नजाऱ्याचा आनंद घेत राईड करतोय. इथे मोठा हा टर्न आहे आपला कशेडी घाटातला, इथून खालचा नजारा पण भारी दिसतो खालून, इथून वरून. इथे एवढे खड्डे आहेत ना, इथे एवढे खड्डे आहेत ह्या इथे. हाच तर मोठा टर्न आहे आपल्या कशेडी घाटातला आणि ते एवढे टर्न आहेत इथे. हे बघा किती गाडी स्लो चालवावी लागते यानं सगळे. वरून जर गाडी आली ना मोठी तर खालून येणाऱ्या गाडीवर काहीच दिसत नाही आणि असा हा टर्न आहे त्या. पाठीमागे हा टर्न आहे कशेडी घाटातला, हा मोठा टर्न सगळ्यात तो वरचा.
पोलादपूरला आहे आता, पोलादपूर आणि इकडे योगेश्वरी चायनीज कॉर्नर फॅमिली, तर इकडे आलोय जरा काहीतरी खातो आणि नंतर पुन्हा प्रवासाला आपल्या स्टार्ट करतो. इकडे सरळ जायचं आहे. फोटो बा झालेला आहे आपला आता आणि आपण आता इकडनं पुन्हा स्टार्ट प्रवासाला. पोट जेवलं जरा, म्हणजे खाल्लंय चायनीज थोडं आणि आता निघूया पुन्हा आपल्या जर्नीला. सो गाईज, तर मित्रांनो मी फायनली पोचलोय मुंबईत अंधेरीत. आपला अंधेरी MIDCचा एरिया आहे. इकडे यावरती आपला नेल्कोचा सिग्नल आहे. तर गावावरनं फायनली आपली जर्नी, म्हणजे जो प्रवास स्टार्ट झाला होता तो मुंबईत आता कम्प्लीट झाला आहे आपला. ठरलेल्या वेळेपेक्षा थोडंसं लेट झालं आहे, कारण मी थांबत आलो घाटामध्ये, आलो थोडंसं शूट करत आलो मध्ये मध्ये, तर थांबत आलो खूप, त्याच्यामुळे थोडं लेट झालं. आणि दुसरं, आपले जे गावावरनं याचे रस्ते आहेत ते खरंच खूप खराब आहेत, खूप म्हणजे खूपच मध्ये खराब आहेत. खेडच्या पुढे आलात ना तुम्ही तर आपण भोसतेघाट उतरून झाला आपला, तर भोसतेघाट उतरल्याच्यानंतर पुढे जो रस्ता लागतो त्याच्यानंतर थोडा एक अर्धा तासानं, तो एकदम पनवेलपर्यंत फुल खराब आहे रस्ता. म्हणजे तुम्ही बाईक चालवा ना तर कंटाळा येणार अक्षरशः, असा रस्ता आहे खराब एवढा. तर तरीसुद्धा आलो मी तिकडनं आणि एकटंच असल्याकारणानं मला टाईमपास पाठणं, बोलायला वगैरे कोण नव्हतं, तरीसुद्धा गाणी ऐकत मी आलो आणि आपला प्रवास आतापर्यंतचा इथपर्यंतचा कम्प्लीट झाला आहे. खरंच अनुभव घ्यायचा होता मला बाईकवरनं आणि तो पावसाळ्याचा अनुभव घेतला आहे मी, की आपला राईड करायचा गाडीवरनं मुंबईत यायचा गाववरनं. तर तो आपला, म्हणजे जे आपल्याला वाटत होतं की आपण प्रवास करावा गावावरनं मुंबईत, तर तो आपला प्रवास झालेला आहे आता. एक राईड आपली झालेली आहे. रस्ता तर काय चुकलो तर नाही, कुठेच रस्ता चुकलो वगैरे नाही, चुकायचा प्रश्नच नाही, ना मॅप लावला होता ना काही, सरळ गावावरनं मुंबईत आलो आणि रस्ता तर काय चुकलो नाही. चला तर मग, आता आपला आजचा प्रवास झालेला आहे, आपली आजची जर्नी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, बाय बाय.